नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या जुलै 2024 झालेल्या बोर्ड परीक्षेची उत्तरपत्रिका आपण अभ्यासत आहोत आणि यामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भामध्ये उत्तरं कशी लिहिणं अपेक्षित असतात, उत्तरं कशी लिहिली पाहिजेत, उत्तरात कोणते मुद्दे कशा पद्धतीने लिहावेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओंच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्या संदर्भात पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. थोडे व्हिडिओ मोठे आहेत पण समजण्यासाठी ते गरजेचे आहेत. यातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि या येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मित्रांनो, बघा, आपण प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाचवा प्रश्न देखील अभ्यासून पूर्ण केला आणि ह्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न क्रमांक 6 जो आपला अभ्यास बाकी आहे त्या प्रश्नाविषयीची डिटेलमध्ये माहिती आज आपण घेऊयात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा अर्थशास्त्रामध्ये जर कोणता प्रश्न असेल तर तो क्वेश्चन नंबर 6 आहे. कारण 3 प्रश्न विचारले जातात, 2 सोडवायचे असतात आणि 2 प्रश्नांना 16 मार्क आहेत, 8-8 मार्काचे प्रश्न आहेत. प्रश्नांमध्ये मुद्देसूदपणा, स्टेप बाय स्टेप उत्तर हे तुम्हाला इथं लिहिता येऊ शकतं. त्यामुळं हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जी म्हणजे क्वेश्चन नंबर 6 जर आपण सोडवणार असाल तर आत्तापर्यंतच्या जवळपास सर्वच परीक्षांमध्ये अर्थशास्त्रातल्या नियमांमधील एक नियम ह्या प्रश्नामध्ये विचारला जातो. मग तुम्ही अर्थशास्त्रातले जेवढे नियम आहेत पुस्तकामध्ये त्यामधलं जर सर्व व्यवस्थित नियम पाठ करून ठेवलेत तर एक प्रश्न तुमचा परफेक्ट ह्या प्रश्नातला सोडवता येण्यासारखा तुम्हाला येऊ शकतो, कारण नियम विचारला जातो. त्यामुळं थोडंसं विचारपूर्वक जर प्रश्नपत्रिका अभ्यासली तर लक्षात येतं की काय अभ्यासावं आणि कसं अभ्यासावं. चला सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 6, पहिला प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा. हा प्रश्न होता. 2 पद्धती विचारल्यात म्हणजे 8 मार्काच्या प्रश्नामध्ये एका पद्धतीला 4 मार्क, दुसऱ्या पद्धतीला 4 मार्क, 8 मार्काचा प्रश्न. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्यामध्ये सुरुवातीला थोडीशी संकल्पना तुम्ही सांगायची आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही व्यापक संकल्पना असल्याने तिचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये समावेश होतो. या संकल्पनेलाच राष्ट्रीय लाभांश, राष्ट्रीय उत्पादन किंवा राष्ट्रीय खर्च असं देखील म्हटलं जातं. एका वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या आणि उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. व्याख्या जर पाहिली तुम्ही तर राष्ट्रीय उत्पन्न समितीने, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली व्याख्या आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता पैशात व्यक्त केलेले मूल्य. यामध्ये पहिली पद्धत आपण विचारात घेऊया. 3 पद्धती आहेत, यामधल्या कोणत्याही 2 म्हटलेत म्हणून मी उत्पन्न पद्धत पहिली घेतली. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना खंड, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होतं. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न ह्या पद्धतीत मोजले जाते. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्नापैकी येते. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित देणी मात्र वगळली जातात. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सूत्र आहे, राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड प्लस वेतन प्लस व्याज प्लस नफा प्लस मिश्र उत्पन्न प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना काही काळजी घ्यावी लागते. म्हणजे आधी आपण या पद्धतीची माहिती सांगितली, नंतर सूत्र दिले आणि मग आता ही पद्धत वापरत असताना कोणती काळजी घ्यायची, असा तिसरा एक मुद्दा यामध्ये ॲड करून आपण हा प्रश्न संपूया.
कोणती काळजी घ्यायची? पहिलं आहे भेटी, देणग्या, दान, शिष्यवृत्ती यांसारख्या हस्तांतरित रकमा राष्ट्रीय उत्पन्नातून वगळतात. दुसरं आहे गृहिणीची सेवा, शिक्षकाने स्वतःच्या पाल्याला शिकवणे इत्यादी विनामूल्य सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही किंवा त्या मोजू नयेत. यानंतर तीन, जुन्या वस्तूंची विक्री करून येणारे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. चौथा आहे समभाग व रोखे विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. पाचवा आहे सार्वजनिक उपक्रमांपासून मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचा आहे. उदाहरणार्थ पाणी पुरवठा वगैरे शासनाकडून जो केला जातो त्याचे उत्पन्न मोजायचं. सहावा आहे प्रत्यक्ष करांपासून शासनाला मिळणारा महसूल राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये. अशा प्रकारच्या काही घटक आहेत की जे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसरी पद्धत आहे, दोन पद्धती सांगितल्यात तर मी तीन नंबरची पद्धत म्हणजे खर्च पद्धत विचारात घेतली. इथं दोन नंबर टाकायला हवा. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. एका वर्षात सर्व व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं. सूत्र आहे त्याचं, राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग प्लस गुंतवणूक प्लस सरकारी खर्च प्लस आयात प्लस निर्यात प्लस परकीय निव्वळ प्राप्ती. त्यानंतर यामध्ये जे घटक सूत्रामध्ये आहेत त्याचं थोडंसं एक्सप्लेन केलं की आपला 8 मार्काचा प्रश्न व्यवस्थित होईल. पहिला घटक होता खाजगी अंतिम उपभोग खर्च. लगेच वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे कुटुंबाचे अन्न, वस्त्र यांसारख्या वस्तूंवर केला जाणारा खर्च, टिकाऊ वस्तूंवर केला जाणारा खर्च जसे गाडी, मोबाईल, संगणक, सेवांवरील खर्च, जसं काय वाहतूक सेवा, वैद्यकीय सेवा यांचे खर्च असतील ते खाजगी अंतिम उपभोगामध्ये येतात. व आहे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक. यामध्ये खाजगी उद्योजकांनी नूतनीकरण असेल, नवीन गुंतवणूक असेल, पुनर्स्थापन केलेले खर्च असतील तर यांचं मोजमाप ह्या ठिकाणी केलं जातं. तिसरा आहे सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. सरकारकडून शिक्षण, आरोग्य, संरक्षण इत्यादींवर केला जाणारा खर्च म्हणजे सरकारचा अंतिम उपभोग खर्च आणि रस्ते, रेल्वे, धरणे इत्यादी पायाभूत सुविधांवर निर्माण करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे सरकारी गुंतवणूक खर्च. या खर्चांचा ह्यामध्ये समावेश केला जातो, त्यांची बेरीज केली जाते. त्यानंतर निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात आपण त्याला म्हणूयात, जी या प्रकारात विचारात घेतली जाते. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरकाला आपण निव्वळ विदेशी गुंतवणूक म्हणतो. आणि शेवटी आहे निव्वळ प्राप्ती. परदेशातील नागरिकांनी देशात केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशात केलेला खर्च यातील फरकाला आपण निव्वळ प्राप्ती म्हणतो. मित्रांनो, अशा पद्धतीने ही खर्च पद्धत होती. कुठले खर्च विचारात घेतले जातात तर हे जे खर्च आहेत या खर्चांचा या ठिकाणी विचार केला जातो. मग या पद्धतीने जेव्हा तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न मोजता तेव्हा काही गोष्टींची काळजी घ्यायची. या पद्धतीत कोणती काळजी घ्यावी लागते? तर दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूंवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करायचं नाही. दुसरं आहे जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेला खर्च राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं नाही. शिष्यवृत्ती वेतन, निवृत्ती वेतन यांसारख्या हस्तांतरित देण्याचा देखील समावेश करायचा नाही. अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मात्र मोजायची आहे. पाचवा आहे शेवटचा, अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करायची किंवा ती मोजायचीच नाही. अशा प्रकारे दोन पद्धती आहे, दोन पद्धती आपण ह्या ठिकाणी एक्सप्लेन केल्या. दुसरा प्रश्न जर पाहिला तर दुसरा प्रश्न होता घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत गृहितांसह स्पष्ट करा. मित्रांनो, मी सांगितले तुम्हाला की तीन सूक्ष्मलक्षित सिद्धांत आहेत ह्या वर्षीच्या पुस्तकामध्ये. त्यापैकी एक सिद्धांत
ह्या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. त्यामुळे हे 3 सिद्धांत व्यवस्थित करून ठेवा. यामधला घटत्या सीमांतोपेक्षित सिद्धांत विचारला गेलेला आहे. कोणत्याही सिद्धांताची सुरुवात मी म्हटलं प्रस्तावनेने करा, ज्यामध्ये सिद्धांताविषयीची थोडक्यात माहिती असते. डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात मांडलेला आहे. सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी हा नियम मांडला होता, म्हणून त्याला गॉसेनचा पहिला नियम असं देखील म्हटलं जातं. नियम काय आहे तो पाहूयात. नियमाचं विधान, इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या साठ्यात होणाऱ्या त्यापासून मिळणाऱ्या अतिरिक्त समाधान त्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जातं. तक्त्याद्वारे स्पष्टीकरण आहे. घटत्या सीमांतोपेक्षितेचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे देखील स्पष्ट करता येतो. तर मित्रांनो, इथं मी सांगितलं स्टेप बाय स्टेप उत्तर आहे. सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, इथं प्रस्तावना, नियम, तक्त्याद्वारे स्पष्टीकरण आणि आकृतीद्वारे स्पष्टीकरण, हे 4 मुद्दे आहेच आणि नंतर गृहितक. तक्ता दिलेला आहे, वस्तूचे नग आहेत आणि सीमांत उपयोगित आहे. वरील तक्त्यावरून असं दिसून येतं की उपभोक्ता जेव्हा पहिल्या नगाचे सेवन करतो तेव्हा त्याला सीमा 20 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. उपभोक्ता जेव्हा क्रमशः दुसरा, तिसरा, चौथा नग असा सेवन करत जातो तसे त्याला मिळणारी उपयोगिता घटून 15, 10, 5 अशी घटत जाताना दिसते. असेच उपयोगिता जेव्हा 5व्या नगाच्या वेळेस उपभोक्ता सेवन करतो 5वा नग, तेव्हा त्याची गरज पूर्ण होऊन उपयोगिता 0 ह्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. त्यानंतरही जर त्याने उपभोग चालू ठेवला तर मात्र त्याला 6व्या नगाच्या वेळेस 5 अशी सीमांत उपयोगिता मिळेल. याचाच अर्थ काय, तर वस्तूच्या साठ्यात जसजसा वाढ होत जाते तशी त्यापासून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता, त्याला सीमांत उपयोगिता आपण म्हणतो, ती क्रमशः घटत जाणारी असते व ती शेवटी ऋण होताना आपल्याला दिसते. यानंतर आहे आकृतीद्वारे स्पष्टीकरण. दिलेल्या तक्त्यावरून आपल्याला आकृती काढायची, तर आकृतीद्वारे देखील हा सिद्धांत स्पष्ट करता येतो. आकृती व्यवस्थित काढा. पाण्याच्या मध्यभागी आकृती काढायची. वरील आकृतीत य अक्षावर सीमांत उपयोगिता व श अक्षावरती वस्तूची नग संख्या दर्शवलेली आहे. तर स स हा सीमांत घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र आहे. नगांचा उपभोग वाढून सीमांत उपयोगिता घटल्याने सीमांत उपयोगिता वक्र वरून खाली उतरत जाणारा बनतोय. इथे सिद्धांत पूर्ण झाला. त्याच्यासोबत विचारलेली होती गृहितके स्पष्ट करा. पहिला आहे विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे ह्या ठिकाणी गृहित धरलं जातं. त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे हा सिद्धांत अस्तित्वात येतो असा हा सिद्धांत गृहित धरतोय. त्यानंतर दुसरं आहे संख्यात्मक मापन. सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असं गृहित धरलेलं आहे. त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. यामुळे वस्तूच्या प्रत्येक नागापासून मिळणारी सीमांत उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना देखील करता येते असं आपल्याला गृहित धरावं लागतं. तिसरं आहे एकजिनशीपणा. उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार, रंग, रूप, चव, दर्जा इत्यादींबाबत समान असतात असे हा सिद्धांत गृहित धरतो. आणि हे गृहित धरलं तरच त्याला हा नियम अनुभवशील, अन्यथा हा नियम अनुभवशी येणार. चौथा आहे उपभोग सातत्य. हा नियम अनुभवण्यासाठी उपभोगात सातत्य आहे असं गृहित धरलेलं आहे, तरच हा नियम अनुभवशी येतो. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक याप्रमाणे जर आपण घेत गेलो तरच हा नियम अनुभवशी येईल. म्हणून उपभोगात सातत्य आहे असं ह्या ठिकाणी गृहित धरले. योग्य आकारमान पुढचं गृहित आहे. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांच्या आकारमान योग्य किंवा साधारण असावे, ते अत्यंत मोठे किंवा अत्यंत लहान नसावे असे ह्या सिद्धांतामध्ये गृहित धरलेले आहे. त्याचबरोबर 6वा आहे स्थिरता.
उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यांसारखे घटक स्थिर असावेत. पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचे ह्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. अशा प्रकारे 6 मुद्दे मी स्पष्ट केलेत, कारण 3 मार्काला जर गृहितके असतील तर अर्धा अर्ध्या मार्काला एक एक मुद्दा असू शकेल. या हेतूने मी 6 मुद्दे लिहिलेत. इतर जर तुम्हाला आठवडील तर ती फक्त मुद्दे ह्या ठिकाणी कंटिन्यू खाली लिहून तुम्ही प्रश्न संपवू शकता. मित्रांनो, इथं हा प्रश्न संपला आहे. पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, तोही आपण पाहूयात. मागणीची लवचिकता म्हणजे काय सांगून मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करायचे. तर मागणीची लवचिकता दिलेली आहे. लवचिकतेची संकल्पना पाहूया. लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना आहे आणि ती एका चलाचा दुसऱ्या चलावरती होणारा परिणाम स्पष्ट करते. यावरून असे म्हणता येते की लवचिकते मागणीची जी लवचिकता आहे ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा परिणाम मागणीवरती किती होतो, कसा होतो, त्याचं दर्शवण्याचं काम करते. व्याख्या आहे पहिली, मार्शल यांच्यामध्ये ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये घटते, यालाच मागणीची लवचिकता म्हणतात. मार्शलने केलेली व्याख्या आहे. दुसरी साधी व्याख्या आपल्याला लिहिता येईल, किमतीत झालेल्या बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या प्रमाणाला मागणीची लवचिकता असं म्हणतात. मागणीच्या लवचिकतेचं सूत्र आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. सूत्र इथं अपेक्षित आहे, कारण मागणीची लवचिकता जी आहे ती संकल्पना 2 मार्काला आहे. व्याख्या लिहा, स्पष्टीकरण लिहा आणि सूत्र लिहा, 2 मार्क तुम्हाला मिळतील. त्यासोबत विचारले मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, 3 प्रकार आहेत. 3 प्रकार, 2-2 मार्काला एक एक प्रकार असे 6 मार्क आणि 2 मार्क संकल्पनेचे. पहिला प्रकार आहे त्यामध्ये किंमत लवचिकता. व्याख्या लिहा त्याची सुरुवातीला, किमतीतील बदलांचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या संबंधाला मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात. या प्रकारात किंमत बदलल्यावरती मागणीत होणाऱ्या बदलांचा अभ्यास केलेला आहे, ज्यामुळे किंमत सोडून इतर घटक जे मागणीवरती परिणाम करणारे घटक आहेत ते मात्र स्थिर गृहीत धरावे लागतात. उदाहरणार्थ लोकसंख्या, उपभोक्त्याचे उत्पन्न, पर्यायी पूरक वस्तूंच्या किमती स्थिर गृहीत धरलेल्या आहेत. फक्त किंमत बदलल्यावर मागणी किती बदलली याचा परिणाम अभ्यासला जातो. सूत्र आहे लवचिकता काढण्याचं, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. सूत्र आहे, सूत्राला चौकोन करायचा. ह्या किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत. प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचे, संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलौचिक मागणी, एकक लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी, अधिक लवचिक मागणी असे प्रकार दिसून येतात. दुसरा प्रकार पाहूयात, उत्पन्न लवचिकता. त्याची व्याख्या लिहा सुरुवातीला, उत्पन्नातील बदलांचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या संबंधाला मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. या प्रकारात फक्त उत्पन्नात झालेल्या बदलांचाच विचार केलेला आहे. उत्पन्न सोडून मागणीवरती परिणाम करणारे इतर घटक मात्र या ठिकाणी स्थिर गृहीत धरले जातात. उदाहरणार्थ लोकसंख्या, किंमत, पर्यायी उपयोग वस्तूंच्या किमती स्थिर आहे. उत्पन्न लवचिकता काढण्याचं सूत्र आहे, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. यानंतर आहे उत्पन्न लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचे धन उत्पन्न लवचिकता, ऋण उत्पन्न लवचिकता, शून्य उत्पन्न लवचिकता असे प्रकार दिसून येतात. त्यानंतर आहे 3 छेदक लवचिकता, शेवटचा प्रकार आहे. व्याख्या त्याची, एका वस्तूंच्या किमतीतील बदलांचा परिणाम म्हणून अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या संबंधाला मागणीची छेदक लवचिकता असं म्हणतात.
उदाहरणार्थ पर्यायी व पूरक वस्तूंच्या संदर्भात मागणीची लवचिकता विचारात घेतलेली आहे. या व्यतिरिक्त मागणीवरती परिणाम करणारे घटक इथंही स्थिर गृहीत धरलेले आहे. फक्त पर्याय आणि पूरक वस्तूंच्या मागणीचाच या ठिकाणी विचार केला जातो. सूत्र पाहिलं तुम्ही मागणीच्या छेदक लवचिकतेचं, उत्पन्न लवचिकता झाली तर छेदक लवचिकता हवा. मागणीतील एका वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले दुसऱ्या वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. प्रकार विचारात घेतले तर मागणीच्या छेदक लवचिकतेचे धन छेदक लवचिकता, ऋण छेदक लवचिकता, शून्य छेदक लवचिकता असे प्रकार दिसून येतात. चला तर मित्रांनो, मग इथं आपण संकल्पना पाहिली आणि तीनही प्रकार पाहिले. दोन दोन मार्काला हे घटक विचारात घेतले जातील. त्या उत्तरांमध्ये एक क्रम जर आपण विचारात घेतला तर व्याख्या, उदाहरण, सूत्र आणि प्रकार असे उप पार्ट आहेत. ते पार्ट प्रत्येक प्रकारात जर तुम्ही लिहिले तर ते प्रश्न व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जुलै 2024 झालेली अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका होती. ही पूर्ण प्रश्नपत्रिका आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. यानंतर मराठी या विषयाच्या संदर्भातली प्रश्नपत्रिका आपण अभ्यासाला घेऊयात. ती झाल्यानंतर इंग्रजी असेल आणि बाकीचे विषय असतील त्यांचाही आपण ह्या ठिकाणी विचार करणार. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बोर्ड परीक्षेच्या संदर्भात ज्या काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही चॅनलवरती विचारू शकता. नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं जाईल. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.